नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज या व्हिडिओमध्ये आपण काही कमालीच्या टिप्स आणि ट्रिक्स पाहणार आहोत त्यामुळे तुमच्या वेळेची बचत होणार आहे भरपूर अशा पैशांची बचत होणार आहे आणि कामात तुम्हाला मदत देखील होणार आहे चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात आपण कधी जास्त प्रमाणात मिरच्या घेऊन येतो व अशाच या मिरच्या आपण फ्रीजमध्ये ठेवून देतो तर या मिरच्या लवकर खराब होतात तर मिरच्या लवकर खराब होणे त्या जास्त काळ टिकाव्यात त्यासाठी इथे आपल्याला एक छोटासा उपाय करायचा आहे तर इथे मी एक प्लॅस्टिकचं हे कंटेनर घेतलेलं आहे तर यामध्ये आपल्याला मिरच्या ठेवायच्या आहेत तर अशा पद्धतीने मिरच्या ठेवल्यामुळे मिरच्या आपल्या दहा ते बारा दिवस अजिबात खराब होत नाहीत त्या जशा तशा अगदी फ्रेश राहतात तर मिरच्या ठेवल्यानंतर यामध्ये आपल्याला दोन तीन ते तीन टूथपिक ठेवायचे आहेत तर टूथपिक ठेवल्यामुळे जे काही मिरच्यांना पाणी सुटतं ते टूथपिक ॲब्झॉर्ब करतं व आपल्या मिरच्या मस्त अशा फ्रेश राहतात त्या अजिबात खराब होत नाहीत व यावरती आपल्याला एक टिश्यू पेपर ठेवून झाकण लावून हा डब्बा आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्ही देखील ह्या मिरच्या नक्की स्टोअर करून पहा अशा पद्धतीने मिरच्या ठेवल्यामुळे त्या अजिबात खराब होत नाही दहा ते बारा दिवस या मिरच्या अगदी फ्रेश राहतात तर पुढची टीप आपली दूध उकळण्यासंदर्भात आहे तर जेव्हा आपण दुधाचं पातेलं गरम करण्यासाठी ठेवतो आणि इकडे तिकडे आपण दुसरं काही काम करत असतो दुधाकडे आपलं लक्ष नसतं तेव्हा हमकास आपलं दूध उतू जातं तर अशा वेळेस आपल्याला एक छोटासा उपाय करायचा आहे तर दुधाचं जे पातेलं आहे त्यावरती अशा पद्धतीने एखादं लाटणं किंवा चमचा उलटणं अशी कुठलीही वस्तू आपल्याला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे दुधाच्या पातेल्यावर ठेवायची आहे तर तुम्ही पाहू शकता असं केल्यामुळे दूध आपलं अजिबात उतू जात नाही जर आपलं लक्ष देखील नसेल पातेल्याकडे तर दूध उतू जात नाही व ते वाया देखील जात नाही आपला ओटा देखील यामुळे खराब होतो तो देखील खराब होणार नाही तर तुम्ही देखील अशा पद्धतीने ही ट्रीक नक्की फॉलो करून पहा अतिशय उपयुक्त अशी ही ट्रीक आहे पुढची टीप आपली चपाती करण्यासंदर्भात आहे जेव्हा आपण चपात्या करत असतो तेव्हा हो तुम्ही पाहिलं असेल की पहिली चपाती नेहमी आपली तव्याला चिटकते ती फुगत नाही ती व्यवस्थित काही तयार होत नाही तर अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे तवा थोडासा गरम करून यावरती मीठ पसरून आपल्याला हे साधारण दोन ते तीन मिनिटे मीठ ठेवून द्यायचं आहे तव्यावरती व नंतर आपल्याला तवा पेपरच्या सायने साफ करून घ्यायचा आहे तर असं केल्यामुळे आपली जी पहिली चपाती आहे ती अजिबात तव्याला चिकटत नाही व अतिशय छान अशी मऊ लुसलुशीत आपली चपाती तयार होते भरपूर वेळा आपला जो किचन ओटा असतो तो पांढरा असा होतो त्यावरती पांढरे डाग पडतात किंवा पाण्याचे देखील डाग पडतात व ते कितीही घासले तरी जात नाही तर त्यासाठी इथे आपल्याला छोटासा उपाय करायचा आहे आपल्या घरामध्ये जी पितांबरी असते ती पितांबरी ओट्यावरती पसरून थोडंसं पाणी टाकून एखाद्या घासणीने आपल्याला ओटा घासून घ्यायचा आहे तर कुठलंही केमिकल न वापरता आपल्याला साध्या पितांबरीनेच हा ओटा साफ करून घ्यायचा आहे व नंतर हा ओटा धुवून एखाद्या कॉटनच्या कपड्याने आपल्याला ओटा पुसून घ्यायचा आहे तर हे पहा मी तुम्हाला दाखवते इथे मी ओटा पुसून घेतलेला आहे तर मस्त तुम्ही पाहू शकता ओटा पूर्वीपेक्षा अगदी छान असा चमकत आहे त्यावरती जे पांढरट डाग आलेले होते ते पूर्णपणे निघून गेलेले आहेत तर तुम्ही देखील ही ट्रिक नक्की फॉलो करा आपण जेव्हा घरामध्ये लोणी तयार करतो व हे लोणी आपल्याला स्टोअर करून ठेवायचं असतं तर हा डबा आपण असाच अस फ्रीजमध्ये ठेवून देतो व त्यामुळे लोणी आपलं लवकर खराब होतं किंवा ते पिवळं पडायला लागतं ला तर तसं होऊ नये त्यासाठी आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे व त्यानंतर या डब्याचं झाकण लावून आपल्याला हा डबा फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचा आहे तर असं केल्यामुळे लोणी आपलं दहा ते बारा दिवस अजिबात खराब होत नाही अगदी मस्त असं हे लोणी ताजं छान असं फ्रेश राहतं व त्याला कुठलाही वासदेखील येत नाही तर तुम्हाला ही टीप आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आंब्याचा सीझन सुरू झालेला आहे तर आंबे खायला लहान मोठ्यांपासून सर्वांनाच आवडतात पण लहान मुलांना आपण जेव्हा आंबे खायला देतो हो, तेव्हा तुम्ही पाहिलं असेल ते आंब्याचा जो रस आहे तो पूर्ण आपल्या अंगावरती सांडून घेतात व त्यामुळे त्यांचे कपडे देखील खराब होतात तर असं होऊ नये यासाठी इथे आपल्याला छोटासा उपाय करायचा आहे इथे मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे तर जेव्हा तुम्ही लहान मुलांना आंबे देता तर तेव्हा तुम्ही एका विशिष्ट पद्धतीने त्यांना कट करून दिलेत तर ते देखील अगदी आवडीने आंबे खातील व त्यामुळे त्यांचे कपडे देखील खराब होणार नाहीत तर अशा पद्धतीने आंबा कट करून एखाद्या डिशमध्ये तुम्ही मुलांना आंबा देऊ शकता ते पहा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आंबा आपल्याला कट करून घ्यायचा आहे व तुम्ही यासोबत एखादा काटा चमचा वगैरे देऊ शकता म्हणजे मुलं अगदी आवडीने आंब्याचा आस्वाद घेतील व त्यामुळे त्यांचे कपडे देखील खराब होणार नाहीत ही, ही ट्रिक आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब टीपा है आपली तर पुढची टिप आहे आपली टॉयलेट संदर्भात तर टॉयलेट तर आपल्या सर्वांच्याच घरी असतं आणि ते वेळोवेळी वेड़ स्वच्छ करणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं जेव्हा टॉयलेटला स्वच्छ करण्याची वेळ येते तर ते काम कोणालाच आवडत नाही तरीही ते आपल्याला करावं लागतं तर आज मी तुमच्यासाठी खूप छान असा एक उपाय घेऊन आली आहे त्यामुळे टॉयलेटला सारखं सारखं स्वच्छ करण्याची गरज पडणार नाही तर यासाठी आपल्याला घ्यायचं आहे कुठलंही मच्छर पळून लावण्यासाठी आपण जे गुड नाईट किंवा ऑलआउटचं मशीन आणतो आणि जे खाली कंटेनर असतं ते आपण नेहमीच फेकून देत असतो तर याच खाली कंटेनरचा उपयोग करून आज आपण एक छानसं सोल्युशन बनवणार आहोत तर पहिले आपल्याला हे कंटेनर घ्यायचं आहे व याच्या आतमध्ये जी स्टीक असते ती आपल्याला काढायची आहे आता आपल्याला घ्यायचं आहे हार्पिक तुमच्याकडे जे पण टॉयलेट क्लीनर असेल ते तुम्ही घेऊ शकता तुम्ही यामध्ये हार्पिक किंवा कुठलंही टॉयलेट क्लिनिंग क्लिनिंगचं जे सोल्युशन आहे ते टाकताना अगदी व्यवस्थित आणि कमी क्वांटिटीमध्ये टाकायचं आहे तर तुम्ही पाहू शकता अगदी अर्धा चमचा असं यामध्ये मी हार्पिक टाकलेलं आहे जास्त प्रमाणात हार्पिक टाकायचं नाही त्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा चमचा खाण्याचा सोडा टाकायचा आहे तर तुम्हाला माहितीच आहे खाण्याच्या सोड्यामध्ये खूप साऱ्या अशा क्लिनिंगच्या प्रॉपर्टीज असतात तर खाण्याचा सोडा देखील आपल्याला जास्त टाकायचा नाही आहे ज्यावेळेस आपण यामध्ये खाण्याचा सोडा टाकतो तर यामध्ये रिॲक्शन तयार होते व थोडे थोडे बबल्स यायला लागतात त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं आहे कारण पाणी टाकल्यानंतर हार्पिक आणि बेकिंग सोडा यामध्ये रिॲक्शन होते व त्यामुळे थोडेसे बबल्स येतात त्यामुळे अगदी जपून असं आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे यामध्ये जे पण वस्तू आपण टाकलेल्या आहेत त्या अगदी थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये वापरल्या आहेत आता हे सोल्युशन रेडी झालेलं आहे आता आपल्याला याला टाकायचं आहे टॉयलेटच्या फ्लश टँकमध्ये आपल्या सर्वांनाच टॉयलेट साफ करणं फारच त्रासदायक वाटतं जर आपल्या घरात लहान मुलं किंवा वयस्कर व्यक्ती असतील तर ते टॉयलेटचा व्यवस्थित वापर करत नाही त्यामुळे टॉयलेट खूप लवकर आपलं खराब होतं जर तुम्ही या सोल्युशनला या फ्लश टँकमध्ये टाकाल तेव्हा तुम्ही जेव्हा फ्लश कराल तेव्हा हे सोल्युशन थोडं थोडं यूज होईल आणि ते क्लिनिंगचं काम करेल त्यामुळे तुमचं टॉयलेट नेहमीच अगदी स्वच्छ राहील टॉयलेटमध्ये कुठलेही दाग वेरे वे वे वगैरे राहणार नाहीत त्यामुळे तुम्हाला सारखं सारखं टॉयलेट स्वच्छ करण्याची गरज पडणार नाही तर अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे तर मच्छरचे जे आपण यूज करतो कंटेनर तर ते संपल्यानंतर फेकून न देता अशा पद्धतीने आपण त्याचा छान असा उपयोग करून घेऊ शकतो तर आय होप तुम्हाला हा उपाय आवडला असेल तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल बटन देखील प्रेस करा म्हणजेच तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल चला तर मग पुन्हा भेटूयात व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद